एक दोन सारे वाले तीन गेले पंतप्रधानाला भेटायला हवं किती कंजूस पडा हा घरी दरवाजातून यायला पैसे लागतात का चुप चुप पैशांच्या गोष्टी मला सांगू नको एक माणूस माझा पाठलाग करतोय कोण फार महत्वाचा माणूस नाहीये तो माझ्या लेखी तो परच्युटर माणूस आहे अरे बघ कुठलाही परच्युटर माणूस आला तर सांगायचं साहेब घरात नाहीयेत कोण साहेब काय बस कसा आहे तुम्ही तुम्ही फक्त नवा भाडेकरू आला तर मला हाक मारायची काय मोहन कोण रे अहो तुम्ही गिरीश नेमी काय म्हणते गिरीश हो काय काय आहे काय साहेब मगापासून बघतोय काहीतरी शोधताय नाही तो आमच्या ऑफिस मधला झालं माझ्या नोकरीचा उद्याचा शेवटचा दिवस असणार पण मी म्हणते पैशासाठी एवढी धावाधाव करायची काही गरज होती काय चाललंय काय बडबड त्याचा का विषय काय चाललंय काय अगं ते नाही ग दुःख फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय नोकरी जाणार याच ना नाही ग त्या टॅक्सी वाल्याला 50 पैसे जास्त दिले त्याच बाई साहेब हो बाई साहेब अहो साहेब पण आहे ते महत्वाचं नाहीये रे हे बघ नवीन भाडेकरू आला की आला की अरे बाबा कधी येणार तुझे बाबा अहो ते आत्ताच आले तुम्ही यायच्या आधी कुठून कसे जाऊ दे की साहेब आले हेच महत्वाचं पैसा हाती ठेवा म्हणजे टेम्पोतलं सामान करायला बरं ना हो हे माझे मिस्टर नमस्कार पैसे देतोस ना आणा पैसे आणा हे घ्या मिस्टर मोहन आजगावकर तुम्ही काय करताय सर हे माझं घर आहे पण तुम्ही काय करताय ते घर भाड्याने पण इथे काय करताय तुम्ही मी या घराचा मालक आहे म्हणजे अरे देवा चुकलो अरे देवा अहो अहो मी 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 नाही कोणी बरोबर आलं नाही एकटीच आले मी बायको तुमची काय नवीन काही असल्यासारखी बातमी देते शिळ्या कडीला ऊत आणायचं तरी किती अहो काय हो मगाचपासून विचार चालला होता ना मग लागतोय का काही निर्णय हे बघ निर्णय लागायला प्रश्न सोपा हवा श्रीयुत गिरीश देशपांडे या माणसाला कोणत्याही परिस्थितीत या घरात राहता येणार नाही अहो नाहीच राहणार ते इथे अहो पण समोरच्या खुरीत तर राहू द्या ना काय तुझी विनोदाची लेवल आहे का चला आता कुठे अहो तसं नाही राहू द्या ना गिरीश रावांना प्लीज गिरीश राव अगं इतक्या वर्षात मला कधी मोहन राव नाही म्हणालीस एका दिवसात बराच फरक पडलेला दिसतोय तुझ्यात म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय नक्की मला तसं म्हणायचं नव्हतं काय बघ जरा समजाचा गैरसमज करून घेऊ नकोस काही झालं ना तरी त्यांना या घरात ठेवण्यात माझा जरा टेक्निकल प्रॉब्लेम आहे कोणता माझा बॉस आहे तो हा काय टेक्निकल प्रॉब्लेम झाला का हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम झाला म्हणजे काय आहे की चेहऱ्यावरच प्रत्येकाचं कर्तृत्व लिहिलेलं असतं चेहरा वेगळा कर्तृत्व वेगळं कर्तृत्वाच्या चेहऱ्याशी निगडीत तुला समजवण्यात मी का वेळ माझा फुकट घालवतोय हे बघ टाइम इज मनी मनी वेगळं टाइम वेगळा टाइम म्हणजे चेहरा आणि मनी म्हणजे कर्तृत्व मनी कर्तृत्व चेहरा म्हणजे चेहरा पुरतो टाइम पडला म्हणजे काय मनी 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 काय वेड्यासारखं बडबडताय तुम्ही तुम्ही जरा विचार करा आज तुम्ही त्याला घराबाहेर काढाल आणि उद्या जर त्याने तुम्हाला ऑफिस बाहेर काढलं तर युनियन आहे शिवाय हा साहेब कोण साहेब साहेब हा तुम्ही तुम्ही हा साहेब स्वाभिमानासाठी लढेल पण त्याला जर घराबाहेर काढलं तर केवढ्याला पडेल
काय ठरलंय? काय ठरायचंय, तुमची वाट पाहतो. म्हटलं तुम्ही आहात की निघूया. एवढ्या रात्री एवढं सामान सुमान घेऊन आपण नागपुरातून निघताना बघितलं होतं, रात्र आहे का दिवस आहे ते, कुठेही राहू पण इथे नाही. पण तेव्हा नागपूरहून इथं यायचं ठिकाण ठरलेलं होतं की बाबा नागपूरहून निघायचं, मुंबईला यायचं, तर एवढ्या रात्री एवढं सामान. काय म्हणणं आहे, बेकर आणि बिंडोक माणसाच्यावर मी नतमस्तक व्हावं? अरे कळत कसं नाही तुला, बॉस आहे मी त्याचा, बॉस. ते ऑफिसात, इथं तो तुझा बॉस आहे असं समज. नेहमी सारखं मूर्खासारखं बोलू नकोस, नेहमी सारखा मूर्खासारखा मी ऐकणार नाही आता. हे बघ, गरज म्हणताना अक्कल नसते आणि आता आपल्याला गरज आहे एवढं सामान सुमान घेऊन आपण रात्री. पण तो माणूस. हे बघ तुझा इगो बाजूला ठेवा, यू हॅव टू ऍडजस्ट. हे बघ आपल्याला आता गरज आहे ना, रात्र आहे ना. हे बघ यू हॅव टू ऍडजस्ट प्लीज. एवढ्या रात्री कुठे जाणार ती? कोण ती? म्हणजे ती मंडळी असं म्हणायचंय मला. ए अरे माझ्या बाबांना कुणीतरी समजावा रे. गाढवा पुढे गीता वाचणार कोण? नाही, पण अजून त्यांनी काही निर्णय दिलेला नाही, म्हणजे फुल अँड फायनल असं काही ठरलेलंच नसावं, नाही का? काय रे तू एवढा विचार का करतोयस? नाही रे, हे असं दुसऱ्यांना छळून आपलं बल होत नसतं रे. मला जरा वेगळाच डाऊट येतोय त्या पोरीच्या. चल चल चल. नकार देताना एवढं लाजायचं नसतं. म्हणजे तू पकडलंस तर? मनवा, पोरगी छान आहे पण उंची फार आहे. प्रेम आंधळ असतं रे, प्रेम आंधळ असत. आंधळपणानं जर तुझ्या बाबांनी निर्णय घेतला ना, तर प्रेम लुळ पांगळ बी असतं हेही कळ. मला कळतोय तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते. मग आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला प्लीज मदत करा ना. विनंती कसली करतेस ना, ह्या घरात राहायचं नाही म्हणजे नाही. हे बघा आहो, तुम्ही मला वचन दिले की नाही या प्रकरणात एक शब्दही बोलणार नाही, यात प्लीज गप्प बसा. तुमचं ऐकतात ते वाटत नाही. हे बघा काय हे काय आहे, हे काय छत आहे, हे काय आहे ना, काय माझं हे काय आहे बायको तुमची? मी हे काय आहे ह्यांची बायको? अरे कुणालाच येत नाही हे, तुम्ही सांगा काय ते. बोट आहे, मी पण चुकलं. हे बोट, बोट म्हणजे एक एक आहे, एक एक लाख रुपये डिपॉझिट. ते नको तुम्हाला. कोण म्हणालं? कोण म्हणालं तुम्ही हिच्या नादी लागू नका, ही फार इमोशनल बाई आहे, म्हणून तर मला हिच्या विरुद्ध निर्णय घ्यावे लागतात. अरे अण्णा बघा, आमच्या अण्णा भावनाला निर्णय घे मागे एकदा. ते म्हणलं अरे निर्णय घे ना अण्णा. मी तुमचा निर्णय सांगा, तुमचं लेक्चर ऐकायला आलो ना मी. ठीक आहे, काय आलं? हा हे पाच 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 हजार रुपये भाडं. अरे वेळ 6000 देऊ. आली वेळ आली, द्या 6000 द्या. अरे आता तुम्ही 5 म्हणालात, आता 6 म्हणताय, संधी सदुपयोग करताय तुम्ही. आयुष्यात भलं व्हायचं असेल तर असं वागावंच लागतं, आमच्या अण्णांची कृपा आहे. गरज म्हणताना छळू नये असं शिकवलं वाटतं तुमच्या अण्णांनी? नाही, ते गुण आमच्यात उपजतच आहेत. पण अण्णाबद्दल फार बोलते, तुम्ही ओळखता, तुम्ही अण्णांना ओळखता? अटी मान्यात की नाही? सगळ्या अटी मान्यात. देऊ आम्ही 6000 रुपये. अरे पण अरे वी हॅव टू ऍडजस्ट. पण तेवढं टेम्पोतलं सामान, आता टेम्पोतून सामान उतरायला हरकत नाही. हो मी गोपीला पाठवते हा मदतीला, त्याचे वेगळे पैसे घेणार नाही. झालं समाधान? या माझ्या मागे या, हळू 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 मोठी खुर्ची आणि एक छोटा टेबल. लक्ष माझा. हा खुर्ची सांभाळ ना, सांभाळ सांभाळ. एकही चौकड लागत ना, चौकड सांभाळ. जाऊ दे, दोन खुर्च्या गेल्या आतमध्ये. एक तुमचं काय चाललंय? तुमचंच सामान येतंय. माझंच सामान येतंय, मलाच सांगताय. तुम्ही काय लिस्ट करताय माझ्या सामानाची? मला काय बाकी उद्योग नाही वाटला. हे बघा माझा भांडायचा मूड नाही आणि मला काय हाऊस आहे. काय लिहिताय? काय लिहिताय काय म्हणजे यादी करतोय. एवढं सामान येते, कुठे काय लागलं गेलं तर काय करणार? मी यादी काढतोय. यादी करून काय करणार? दंड घेणार, पैसे घेणार तुमच्याकडे. अरे वा, अरे कसला दंड? म्हणजे मला सांगा, तुम्ही हॉटेलला जाता जेवायला, एखादी प्लेट तुटली, हा पैसे भरताना? ते प्लेट फुटण्यामध्ये त्या हॉटेलवाल्याचं नुकसान असतं. मग माझा काय फायदा होतोय? अरे आमचंही नुकसान होतंय. हा ए गोपे वाजले किती? लादी, माझी लादी गेली. अरे देवा, पण माझं टेबल खराब झालं ना. महत्वाचं नाही, लादी महत्वाची आहे. लादी तुटली ना, 350 रुपये भरला ना तुम्हाला. नाही नाही, हा नाही, काही नाही, 350 आणि ए कपाट कपाट टिकाण नाही, इथून नाही, इथून जागा नाही. कपाट तिथून या, तिथून मागून मागून आणा. ए सांभाळ सांभाळ, भिंतीला खर्चलो. माझ्या कपाटालाही खर्चलाय ना. जाऊ देवा, दीड दमडीचा कपाट ते भिंत बघा, 150 रुपये खर्चणार. ते 150 रुपये अति होते. नाही नाही, काही नाही, काही नाही. पलंग मागून मागून पलंग, इथून नाही. अरे बापरे, एवढा मोठा पलंग, एवढ्या मोठ्या पलंगावर झोपता तुम्ही? पलंगावर झोपतात ना, तर कशावर झोपता तुम्ही? काय जमिनीवर झोपता का? अर्थात आमच्या अण्णांची शिकवण आहे, मातृभूमीशी प्रामाणिक करा, मातृभूमीला कवेत घ्या, कुशीत घ्या. नाही नाही नाही, पलंग पलंग. काय झालं? पलंगाला मच्छरदाणी लावायची सोय आहे. आता आम्ही मच्छरदाणी पण लावायची नाही. नाही लावा ना, आम्ही कुठे नाही म्हणतोय. त्याचा एक्स्ट्रा चार्ज पडणार तुम्हाला. कसं काय म्हणजे काय हो, सगळे मच्छर आमच्या घरात येणार, आमचं रक्त पिणार. तुम्ही माझं रक्त पिताय आता. हे फार होतंय, हे फार होतंय, मी सांगतो तुम्हाला. स्वभावाला औषध नाहीये. अण्णांची शिकवण आहे, अण्णांचा स्वभाव माझा स्वभाव, सेम स्वभाव. नाही नाही, काय एकंदर हे जे काय चाललंय ना, हे तुमच्या नाही माझ्या भल्यासाठी चाललंय ना. माझं कसलं भलं? तुमचंच भलं दिसतंय मला याच्या सगळं.
शिस्तीनं शिस्तीत राहायची सवय लावा म्हणजे शिस्तीनं राष्ट्र मोठं होतं. तुम्ही काय स्वतःला राष्ट्रपती समजताय? मी फक्त भक्तीपती आहे. म्हणजे काय माझी बायको भक्ती तिचा मी पती. घरात ऑफिसात हेड क्लर्क माझ्याच ऑफिसात आहात तुम्ही. मी बॉस आहे तुमचा माझ्याच ऑफिसात. इथे तुम्ही भाडे करू, मी मालक आहे. मी सांगेन ती पूर्व म्हणा पूर्व हे काय चौकट आहे. चौकट मी म्हणतो पूर्व असं वाटत ते कसं ऐकून तुम्हाला माझं ऐकत नाही. सगळं सामान भाडे नाही 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 बदल देतो. नाही पैसे द्या मी मोजतो. नाही मी देतो. नाही मी सांगतो काय केलं. हे घ्या हे घ्या. त्याचे 30 रुपये नाही सामानच जाऊ द्या. भांडण झालं का? पैसे वाढवून मागितले का त्याने? तोंडाला येईल ते पैसे सांगत सुटलाय. अरे जाऊ दे रे बाबा, एखाद दिवशीच असा त्रास व्हायचा. एखादा दिवस रोज हा त्रास सहन करावा लागणार आहे आपल्याला. रोज काय आपण सामान शिफ्ट करणार आहे का गिरीश? गेला ना टेम्पो घेऊन. बस टेम्पोने कशाला जाईल तो? समोर तो राहतो. समोर राहतो? कोण समोर राहतो? कोण समोर राहतो म्हणजे काय? मोहन आजगावकर. मोहन आजगावकर त्याचा इथे काय संबंध? तू टेम्पो वाल्याचं भांडण झालं म्हणून सांगतोयस ना? बडबडतेस काय? बडबडतेस? मी मोहन आजगावकरच्या हावरेपणाविषयी बोलतोय. आपल्या सामानाचे त्याच्या भिंतीला उरकडे लागले, त्याची यादी करत बसलाय तिथे. शी ग बाई, काय हा त्रासच आहे माणूस म्हणजे. जाऊ दे ना आता, पुन्हा पुन्हा हा विषय नको या. हो हो प्लीज प्लीज, हे ना सवयीने सगळं सुरळीत होईल. म्हणजे काय? म्हणजे काय दंड भरायची सवय लावून घ्यायची स्वतःला? रिलॅक्स गिरीश, आपण दुर्लक्ष करायला शिकूया. ओके आता कुठे आहे हा माणूस? असेल बायकोच्या पदराड. शंभर दोनशे फारच आहेत, असं नको. सोपं करूया 550. 550 आणि चिल्लर किती आहेत? 30, 40, 60. काय वर्गणी गोळा करून आला की काय? वर्गणी नाहीये, तो देशपांडे ना त्याला चांगलाच धडा शिकवलाय मी. म्हणजे आता आता सामान आत आणलं तर आपल्या भिंतीला 2-3 चरे पाडलेत, त्याचा एक्स्ट्रा चार्ज घेतलाय मी. शिवाय कपाट आणलं एक्स्ट्रा चार्ज, पलंग आणलं एक्स्ट्रा चार्ज. जर भिंतींना खेळ ठोकायचे असेल त्याचा वेगळा चार्ज आहे. म्हणजे 2 खेळ ठोकायचे 3 रुपये, तर एक्स्ट्रा 1 खेळा फ्री आहे. काय कसं वाटतं माझी मॅनेजमेंट? वाईट वाईट वाटतंय. आपण गरजूंना मदत करायला नको का? अरे काय सगळ्या गोष्टींचा मीच ठेका घेतलाय का? एवढं जेवण काय गाव जेवण घालतेस? असं काय करता? ते बिचारा कुटुंब आत्ताच आलंय, रात्री कुठे जाणार बाहेर जेवायला? मी काय म्हणते 2-2 घास खाऊ दे आपल्या घरी. हो काय माझी पुण्यतिथी आहे की जयंती आहे? हा हे बघ, त्यांना जास्त जवळ करू नका, डोक्यावर मिऱ्या वाटतील. अरे एवढेच जर हौस तर जा हॉटेलला. उभी काय कामाला? नाही जेवण बनवायला. अगं शेजार धर्म आहे की नाही? भक्ती तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे. काय बरं मला काय म्हणायचं? त्यांना आमंत्रण द्यायला कोण जाईल? काय तुमच्याकडे जेवायला येण्याचा प्रश्नच येत नाही. अशी प्रश्न तुम्हाला विचारलेला नाहीच आहे, मी वहिनीने विचारलं. वहिनी या ना, अहो आग्राची विनंती करतो या ना. यांच्या आग्राला अजिबात बळी पडू नको, सांगून ठेवतो मी तुला. असं काय गिरीश, अरे ते एवढं आग्रहाने बोलवते, जाऊया ना आपण त्यांच्याकडे. आणि शिवाय हे बघ, एवढ्या रात्री आता मी कुठे जेवण करणार? जाऊया ना. शिवाय तुमचा आजचा पहिला दिवस आहे ना. आता वहिनी म्हणते ते बरोबर, रात्रीचं जेवण मिळणार कुठे? शिवाय सगळं जेवण मी हॉटेलातून मागवण्यात काय अर्थ नाही. बेकार जेवण असते, घरचं जेवण कसं रुचकर असते ना. हो हे मात्र खरं आहे. हा घरच्या जेवणाची गंमत कुठल्याही दुसऱ्या जेवणाला येणार नाही गिरीश, जाऊया. तुला सांगतो या मागे या माणसाचा काहीतरी दुष्ट हेतू आहे. भक्ती भक्तीची इच्छा आहे. सकाळपासून भक्तीभावाने कामाला लागली होती. पुरणपोळ्याचा बेत आहे. पुरणपोळ्या? पालक पनीर बनवते. अगं बाई गुलाबजाम आतापासून भिजत ठेवलेत तिने. या ना प्लीज प्लीज या ना. काय नाही तुम्ही आला नाहीत ना तर जेवण वाया जाईल. तेवढं कळतं आम्हाला, अन्नाचा आदर करतो. मी पण अण्णांना फार मानतो. अरे बऱ्या माणसा न न अन्न 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 आणि न आणि न फर जाऊ द्यायला सांगण्यात काय अर्थ नाही. ठीक आहे काळजी करू नका, येतो आम्ही. काळजी तुम्ही करायची. कसली भक्तीच्या हातचं जेवण जेवायचं आहे ना म्हणून हसू. बघा जमलं तर, पण जेवायला मात्र नक्की या. फर्स्ट क्लास जेवण केलंय. वहिनी या ना पुरणपोळीचा भेट. आणि गुलाबजाम दोन नुकीच केलं बाई तुम्ही. नाही नाही पालक पनीर पण आहे. वहिनी वहिनी या ना, गुलाबजाम येतो येतो येतो. वा वहिनी अप्रतिम अप्रतिम, मी जेवण छान झालं. व्हेरी नाईस, खूपच टेस्टी झालंय. हो ना, खूप दिवसांनी घरचं जेवण जेवलो. म्हणजे काय तुला काय म्हणायचंय? म्हणजे मी काय घरी जेवण बनवतच नाही की काय? डोंट फील बॅड, पण अशी टेस्ट नसते. मोहनराव तुम्ही काय बोलत नाही, ऐकतोय कमी आहे का? घ्या ना घ्या, पाणी घ्या पाणी घ्या 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 बिझनेस. तुमचं घर खूपच छान सजवलंय तुम्ही. वाडवडिलांची कृपा आहे, त्यांनी सजवलं, मी फक्त मेंटेन करतो. हो खूप आवडीने अगदी साफसफाई करतो आम्ही त्याची. गिरीशजी अ तुम्ही काही घेतच नाही आहात, घ्या ना घ्या प्लीज. आता काय पोट फुटेपर्यंत वाढणार आहात का वहिनी? अन्न फुकट घालायची सवय नाही आम्हाला. आम्हालाही नाही आहे.
म्हटलंच आहे ना अन्न हे पूर्ण ब्रह्म. अरे वा, कोणी म्हटलंय? तुम्ही? आता मीच म्हटलं असं समजा. पण अप्रतिम प्रकार आहे हा, अप्रतिम. घ्या ना पनीर, पनीर बुर्जी घ्या. खरं पालक पनीर बनवणार होतो, त्याची बुर्जी कधी झाली आम्हाला कळलंच नाही. घ्या घ्या. आई मनवाला वाट ना. घे ना मनवा, घे. बिंदास. नको, मला हवं असेल तर मी घेईन. कळलं? बघा एक लक्षात ठेवा, खाऊन माझा टाकून माजू नका. आता हे कोणी म्हटलंय तुम्ही? चोरावर मोर. स्वतःला चोर म्हणताय? गंमत केली, गंमत केली. डाळ घ्या ना तुम्ही. घ्या ना, डाळ घ्या ना. अहो पुरणपोळी बनवणार होतो, पण काय फसली ना. नुसती डाळ बनवली. करायचं काय, त्यात पाणी ओतलं डाळ बनवली, आणि ते कणिक राहिलं ना कणिक, त्याच्या पोळ्या बनवल्या. फार स्वस्त. स्वस्त बसे तोची फसे. घ्या ना, घ्या स्पून, घ्या स्पून, घ्या. याच्या याच्या बारशाला मिळालेत. 12-14 स्पून आहेत, 4-5 काटे आहेत. जेवणात काटे नाही आहेत, ह्याच्यासोबत काटे आले आहेत. घ्या ना. कसं आहे? मला एक समजत नाही. सोपा असतो, असं गोल करताना एक दांडा मारायचा, एक समजलं? ते समजतो हो. तुमची चष्म्याची फ्रेम आणि फोकस ॲडजस्ट हा काय प्रकार आहे? आजोबांची कृपा, त्यांची फ्रेम, त्याच्यावर माझं प्रेम. तुम्ही अजून शांत बोला, काहीतरी घ्या ना. डिश बिश उलटा करा ना, काढून घ्या. आणि हा तुमचा पेहराव? भक्तीची पुण्य. कधी काळी ही साडी विकत घेते ना, त्या साडी बरोबर मॅचिंग शर्ट पीस फ्री मिळतो. गेले कित्येक वर्ष मी त्याच दुकानातून साडी शर्ट पीस घेतो. काय उठू 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 मी उठू उठू मी घेतो पाणी. नाही पाणी नाही, हात हात धुवायला उठतो म्हणून. हा उठतो. वा 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 वा, घ्या ना थोडा. अप्रतिम अप्रतिम गुलाबजाम फारच छान झाले. तो फारच छान म्हणजे पुरे हो. कौतुक किती करायचं? कौतुक करण्यापलीकडे काय करू शकतो मी तुमचं? मोहनरावांना गोड आवडत नाही का? नाही, तशी त्यांची ती विशेष आवड नाही. हो ना, हे घ्या. अहो साखर कशाला, आता गुलाबजाम खातोय आम्ही. साखरेतून जेवणाचं बिल आलंय ते घ्या. काय 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 दचकताय काय? अहो आता हॉटेलला गेला असं दुप्पट खर्च आला असा ना तुम्हाला. हो काहीतरीच काय बडबडताय. सॉरी हा. काय सॉरी कशाला, काय आपण त्यांच्या घरी गेलो, ते आपल्या घरी आलेत. सॉरी नाही, पटकन पेमेंट करून. बिल किती आहे? फक्त रिझनेबल आणि सिजनेबल रेट आहे, 299 रुपये फक्त. फारच स्वस्त आहे तुमची आजगावकर खानावळ. ओके ओके, बिल मागता काय माझ्याकडे? हे घ्या. 1, 2, 3 घ्या. एक मिनिट, त्याचं कसं आहे नोटा कशा असतात त्या एकदम. बापरे 300 रुपये, 1 रुपया. नाही नाही, राहू द्या राहू द्या, कीप द चेंज. जेवण झाल्यावर वेटर्सना टीप द्यायची पद्धत आहे आमच्यात. सगळ्या असे कुठे निघाले? अहो ते गुलाबजामून अर्धच टाकले तुम्ही, असं काय करताय? अहो याचा काय खर्च आहे तुम्हाला काय माहिती? साखर महाग आहे. ठेवा आता ती टीप. ठेवणारच, 1 रुपया कोण सोडेल? देवा मी देवी 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 मी मोहन आजगावकर. नाही मुद्दामच ओळख सांगितली, कारण हल्ली ओळखीशिवाय कामच होत नाहीये. तू पण देवी इतक्या लोकांची भक्ती स्वीकारतेस आणि या भक्तीच्या नवऱ्यालाच विसरतेस. आज जरा महत्वाचंच काम आहे. कामावर निघालोय तेव्हा नीट लक्ष ठेव, माझ्यावर नाही त्या आमच्या खडूस बॉसवर. काल रात्रीचा सगळा वचपा बहुतेक ऑफिसमध्ये काढण्याची दाट शक्यता दिसते आणि मला शंका आली आहे. याचा अर्थ मी खरं बोलतोय, मागे माझ्या लग्नात माझा सासरा हुंडा देईल का अशी मला शंका आली होती. आज ताग आहेत, एक पै मिळालेली नाही त्याच्याकडनं. देवी कधी नव्हे ते मी आज नवस बोलतोय. जर का सगळं माझ्या मनाप्रमाणे घडलं तर दिवसा दिवसा आड 1 अगरबत्ती एवढीशी जाळेन. चालेल? बस फक्त देवी नीट लक्ष ठेव. हा त्याच्यावर नाही, आता माझ्यावर ना. आभास आभास बाबा, आभास बाबा बाबा, बरं झालं तुम्ही आलात. मी काय तुला भेटायला आलो नाही, मी पाहायला आलोय. पंखा लाईट चालू आहे का? बंद आहे. बरं वाटलं, चल मी निघतो. बाबा माझं तुमच्याकडे काम आहे. काम काय? मला काय घरगडी समजतोस? असं कसं मी समजेन? तुम्ही माझे वडील आहात ना. अच्छा अच्छा, ही आठवण तूच मला करून द्या. बाबा तुम्ही नेहमी वाकड्यात का शिरता? पटकन मूळ मुद्द्यावर येत नाही ना म्हणून. ओके मला पैसे हवेत. केवढा उशीर झाला निघतो मी. आता कसा पळ काढता? मी मुद्द्याची गोष्ट काढली की तुम्ही नेहमी पळ काढता. बाबा अहो माझ्या अवस्थेकडे बघा जरा. काय झालं? कसे हे जुने पुराणे कपडे मी असे किती वर्ष वापरायचे? अरे कालच तर नवीन जीन्स घेतली ना मी. काल 5 वर्ष झाली. 5? बापरे, हा हा म्हणता 5 वर्ष झाली, पण काय हल्ली वर्ष पण कशी पटापट निघत जात आहेत ना. पण मला आठवत आहे काल तुझा जन्म झाला, परवा बारसं केलं, 500 रुपये खर्चलं बारशाला, नाव ठेवलं आ भास आ भास. बापरे केवढी विनोद बुद्धी त्यावेळेस माझी. बाबा आता ते जाऊ द्या.
अवळी जीन्स 5 वर्षापूर्वी घेतली ती झिजली, त्यानंतर पुढची 2 वर्ष मी ती शॉर्ट करून वापरतोय. मीच तुला सांगितलं फुलचं हाफ कर म्हणून. बाबा आता फार झालं. फार म्हणजे तुझं फार झालं, अजून शॉर्ट अजून शॉर्ट म्हणजे केवढं. बाबा मला पैसे हवे आहेत. बाबा अहो आपल्याकडचं वातावरण किती बदललं. केवढं बदललंय. नवीन नवीन लोक आले. बाबा गेले. नाही मी नवीन लोक लोकल पाहायच्या पकडायच्या मला निघतो मी. बाबा काय इकडे मला नवीन कपडे का नकोत. नकोतच का? कशाला कपडे? अरे लोक आत्मा पाहतात. ते हे अंतर्मन म्हणतात ना, अंतर्मन कुठे असतं ते अंतर्मन स्वच्छ हवं. अरे सलमान खान बघ हा एवढा ऐश्वर्यात राहतो, राहतो ना उघडा. बापरे मी केवढी मोठमोठी उदाहरणं दिली, एकही पैसे न घेता. चल येतो मी, उशीर होतोय. बाबा काय पैसे मिळणार नाहीत. मागतो तर द्या की. कोण कुठून बोलतोय? जरा पुढे या ना, माझा फोकसचा प्रॉब्लेम आहे. हॅलो बापरे केवढा आउट ऑफ फोकस. मागतो तर पैसे देऊन टाका. वर आलेत हा, तुला एवढा फुलका तू देतो की आधी तर पगार द्या. सारखा पगार वाढ मागतोय. पगार वाढ नाही, आधीचा ठरलेला पगार, 6 महिन्याची थकबाकी आहे ती द्या. 6 महिने झाले पण काय हल्ली महिने पण कसे पटापट निघत चाललेत ना. मला आठवते काल परवा तो आमच्याकडे आला, दयनीय अवस्थेत आला. मला नोकरी द्या, काम द्या, काम द्या. काय थोडे केस भरले होते, आता काय झालंय? मी आपलं जवळ केलं. म्हणलं याहू दे, आपलं धाकट्या भाऊसारखं आहे, आजोबांसारखं आहे, वडिलांसारखं आहे, आणि तुला ठेवलं फार. केवढं मोठं याची स्टोरी सांगितली मी आहे ना, एकही पहिला घेता. चल येतो मी, जातो मी. जा साहेब, भूतकाळात गेलं नाही. गोपी तू ये ना आता वर्तमानात. ते गेले. अरे तुझाही पगार नाही, माझाही पगार नाही. तोंड पाहायला नको बॉस, ऑफिसमध्ये वेळेवर पोचायला. वाजले किती? अरे बापरे